मित्रांनो एकोणीसशे त्रेसष्ट सालची गोष्ट आहे इस्रायली हवाई दलाचे प्रमुख मोटी हॉड आणि इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसादचे प्रमुख मीर अमित नेहमीप्रमाणे कॉफीच्या टेबलावर बसून गप्पा मारत होते मोसादच्या कारनाम्यांबद्दल मीर अमितला फारच गर्व होता मोटी हॉड आणि मीर अमित हे बालपणीचे मित्र होते आणि गप्पा मारता मारता मीर अमितनं मॉटीला सहज म्हटलं मॉटी मोसात सगळ्या सिक्युरिटी एजन्सीज काही ना काही मागत असतात पण तू माझा बालमित्र असूनही आतापर्यंत माझ्याकडं काहीच मागितलं नाहीस काहीतरी माग काही ना तेव्हा मॉटी अतिशय गंभीरपणे म्हणाला मीर मला जे पाहिजे ते तू देऊ शकशील का नाही याबद्दल मला शंका आहे आणि मी तुला तुझा बालमित्र म्हणून अडचणीत आणू इच्छित नाही ती एक फारच अवघड गोष्ट आहे त्याला मोठ्या गर्वानं म्हणाला तू मागून तर बघ कदाचित मोसाद तुला ते देईल पण आणि मॉटीनं मोठ्या गंभीर स्वरात ती गोष्ट मागितली मला इस्रायल साठी एक मी एकवीस विमान पाहिजे तू ते मला विकत घेऊन भाड्यानं घेऊन चोरून किंवा पळवून कशाही मार्गानं ते मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही मला फक्त एक मी एकवीस विमान पाहिजे ती मागणी ऐकताच मीरला ठसका लागला आणि तो हसत म्हणाला ही चेष्टेची गोष्ट नाही पण मॉटी मात्र अतिशय गंभीर होता मीर मी चेष्टा करत नाहीये मला खरोखर मीक एकवीस विमान पाहिजे आणि यावर मीर अमित सुद्धा अतिशय गंभीर झाला मित्रांनो हवाई युद्ध शास्त्रातला एक महान चमत्कार म्हणता येईल अशा मिग एकवीस विमानाचा शोध सोव्हिएट रशियानं एकोणीसशे छप्पन्न साली लावला या मध्ये हवाई युद्धाचं जे तंत्रज्ञान रशियानं वापरलेलं होतं ते बेजोड आणि अद्वितीय होत या मिग एकवीस म्हणजेच मिकोयान गुरेविच एकवीस या विमानानं हवाई युद्धाचे सगळे नियमच बदलून टाकलेले होते साल एकोणीसशे एकोणसाठ मध्ये सोव्हिएट रशियानं या मी एकवीस विमानांच व्यापारी उत्पादन चालू केलं पण त्यावेळी शीतयुद्धाचा काळ असल्यानं रशियानं या विमानांचं तंत्रज्ञान अतिशय गुप्त ठेवलेलं होतं हे मीक एकवीस म्हणजे क्रांती कशी होती हे तुम्हाला एकाच उदाहरणावरून कळेल की गेल्या वर्षातच भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांनी आपल्या जुन्या मीक एकवीस विमानाच्या मदतीनं पाकिस्तानच्या अमेरिकेकडून घेतलेल्या अत्याधुनिक अशा विमानाला पाडून दाखवलं जर मिग एकवीस एक ची पन्नास वर्षांपूर्वी काय शान असेल याचा तुम्ही फक्त विचार करा आणि साहजिकच अमेरिका युरोप आणि इस्रायलला या रशियाच्या मिग एकवीस विमानांबद्दल फार कुतूहल होतं पण रशियानं ह्यांपैकी कुणालाही हे मिग एकवीस विमान सादत दाखवायलाही नकार दिला होता रशियानं आपल्या मित्र देशांना ही विमान जरूर विकलेली होती पण ती विकताना अशी अट पहिल्यांदाच घातली होती की युरोप इस्रायल आणि अमेरिका या देशांना या विमानापासून फार दूर ठेवायचं यांना या विमानाबाबत काहीही सांगायचं सुद्धा नाही कुणालाही विमानाजवळ फिरकू कुण सुद्धा द्यायचं नाही ही विमान देताना अशा अत्यंत कडक अटी रशियानं घातलेल्या होत्या रशियानं इस्रायलचे कट्टर विरोधक देश इराक सिरिया आणि इजिप्तला ही मिग एकवीस विमानं पुरवलेली होती इस्रायलकडे त्यावेळी फ्रान्सची दासो तीन ही विमान होती पण ही विमान मिग एकवीस चा सामना करायला असमर्थ होती भाजीकच या मी एकवीस विमानाला मिळवायला आणि त्याच तंत्रज्ञान समजून घ्यायला इस्रायल अगदी उतावळ होत इस्रायल त्यासाठी काहीही करायला तयार होत आणि मित्रांनो ही गोष्ट उघड होती की रशियाच्या धोरणामुळे इस्रायलला मिग एकवीस विमान कुठूनही विकत आणि भाड्यानं घेता येणार नव्हती ती अमेरिकेलाच मिळत नव्हती तर इस्रायलला मिळण्याची गोष्ट दुरापास्त होती मग ही विमानं इस्रायलला पळवून किंवा चोरून आणावी लागणार होती आणि पळवून किंवा चोरून आणायची म्हणजे ती चालवायला सुद्धा जमलं पाहिजे आणि ही मिग विमान इस्रायली पायलटांना चालवता येणार नव्हती मग ह्यावर एक उपाय असा होता की जे पायलट मिग एकवीस जेट विमान उडवतात त्यांच्यापैकीच एकाला फितूर करायचं आणि त्यालाच काही जुगाड करून ते विमान ट्रेनिंग प्रशिक्षणाच्या वेळी पळवून इस्रायल मध्ये आणायला सांगायचं मोसादनं इजिप्त सिरियन आणि इराकच्या मिग एकवीस पायलटला फितूर करायचे प्रयत्न साल एकोणीसशे पासूनच सुरू केले पण मोसादला दोन वेळा ह्या प्रयत्नांमध्ये अत्यंत अपयश आलं पहिल्या प्रयत्नात अगोदर मोसादचा इजिप्तमधला एजंट जीन थॉमस यानं इजिप्तचा एक पायलट याला फितूर करण्याचा प्रयत्न केला लाख अमेरिकी डॉलर्स त्याला देऊ केले आणि त्याला इजिप्तच्या बाहेर सुरक्षित नेऊन पूर्ण सुरक्षा देण्याचं आश्वासनही मोसाद दिलं होतं पण हा इजिप्शियन पायलट अदिब हन्ना मात्र वरच ठरला त्यानं दहा लाख डॉलर्स घेतले आणि वर इजिप्तच्या गुप्तहेर संघटनेला इस्रायलचा सगळा कट सांगितला त्यामुळे मोसाद एजंट जीन थॉमसला त्याच्या वडिलांना आणि मोसादच्या पाच आणखी मोसादच्या सरकारनं अटक केली थॉमस आणि इतर दोघांना फाशीची शिक्षा इजिप्तमध्ये साली देण्यात आली तर बाकीच्यांना अत्यंत दीर्घ मुदतीच्या तुरुंगवासाच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या पण मोसाद यावरही काही गप्प बसलं नाही आणि त्यांनी एकोणीसशे बासष्ट मध्येच दुसरा प्रयत्न इराकी पायलट सोबत केला मोसादच्या एजंट्सनी दोन मी एकट्सचं अपहरणही केलं होतं पण ते दोघही फितुरीसाठी बिलकुल तयार झाले नाहीत म्हणून चिडलेल्या मोसादच्या एजन्टी त्या दोन इराकी पायलट्सला खूप ठोकलं मारलं आणि शेवटी नायला सोडून दिलं अशा रीतीनं मीक एकवीस विमान मिळवण्याचा मोसादचा तो दुसरा प्रयत्नही असफल झाला आणि त्यामुळंच जेव्हा हवाई दल प्रमुख मॉटीनं मोसाद प्रमुख विमान मागितलं तेव्हा मीर अमितला ठसकाच लागला होता पण मग मीर गंभीर झाला आणि त्यानं पुन्हा नव्या जोमानं तिसऱ्यांदा प्रयत्न सुरू केला आणि मग मोसादला अशी खबर लागली की मोसादचा इराणमधला एक एजंट युसुफ याची एक गर्लफ्रेंड होती आणि ह्या गर्लफ्रेंडची बेट्टी नावाची एक मैत्रीण म्हणजे एका इराकी मीग एकवीस पायलटची बायको होती आणि ह्या इराकी पायलटचं नाव होतं मुनीर हबीब जमील रुफा उर्फ रेडफा हा तसा अर्धा ख्रिश्चन आणि अर्धा मुस्लिम होता म्हणजे त्याचे आईवडील हे मुस्लिम आणि ख्रिश्चन होते आणि तो स्वतः मात्र एक कॅथोलिक ख्रिश्चन होता मुनीर रेडफाच्या केवळ ख्रिश्चन असण्यामुळेच त्याचं जाणून बुजून प्रमोशन इराकी सरकारनं थांबवलं होतं मुनीर केवळ त्याच्या धर्मावरून इतर इराकी अधिकाऱ्यांकडून अत्यंत दुय्यम वागणूक मिळत होती याशिवाय मुनीर रेडफाला त्याच्या इराकच्या सरकारनं त्याच्या इच्छेविरुद्ध मी एकवीस विमानांमधून निर्दोष आणि निशस्त्र क्रू लोकांच्या बायका पोरांवर बॉम्ब टाकून त्यांची हत्या करायला भाग पाडलेलं होतं म्हणून तो अतिशय नाराज होता मुनीर रेडफाच अंतर्मन त्याला सारखं खायचं मुनीर रेडफा म्हणजे इराकचा सर्वोत्कृष्ट पायलट होता मग मुनीरच्या आसपास आपलं जाळ विणायला सुरुवात केली इस्रायल आणि इराकचे संबंध अतिशय वाईट होते पण अमेरिका आणि इराकचे संबंध मात्र फार चांगले होते मुनीर रेडफाला आपल्या कुटुंबियांपासून आपल्या बायको मुलांपासून दूर राहावं लागायचं आणि तो एकटाच असायचा त्याचं हे एकटेपण दूर करण्यासाठी मोसादनं एक अत्यंत सुंदर अशी महिला गुप्तहेर अमेरिकन पासपोर्टवर इराकला पाठवली या अतिसुंदर महिलेनं मुनीर सोबत जवळीक साधून त्याच्याशी प्रेम प्रकरण सुरू केलं आणि त्या सुंदर महिलेला मुनीर सोबत पाहून बाकीचे त्याचे सहकारी आता त्याच्यावर आणखीनच जळू लागले होते आणि सोबत आणखीच भेदभावानं वागू लागले होते एक दिवस त्या तरुणीनं मुनीरला स्वतः सोबत युरोपला सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी येण्याचं निमंत्रण दिलं मुनीर त्या मोसाद एजंट तरुणीच्या प्रेमामध्ये पूर्णपणे बुडालेला होता तो इराकला वैतागलाही होता त्याला युरोप किंवा इतर ठिकाणी जायची तीव्र इच्छा होती तो त्या तरुणीशी बोलताना नेहमी इस्रायलची स्तुती करायचा मुठभर ज्यू लोक आपल्या आसपास असणाऱ्या खूप साऱ्या कट्टर मुस्लिम राष्ट्रांना कसं नमवतात याबद्दल त्याला फार कुतूहल आणि आदर होता मग मुनीर रेडपा मोठ्या आनंदाने त्या तरुणीसोबत युरोपच्या दौऱ्यावर गेला त्या कमीत कमी वेळा तरी तरुणीला ही गोष्ट सांगितली होती की त्याची इराक सोडण्याची तीव्र इच्छा आहे तेव्हा त्या तरुणीने त्या त्याला सांगितलं की तिचे काही ओळखीचे लोक आहेत जे त्याला इराक मधून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकतात आणि मग मोसादचा प्रमुख मोसादचा डायरेक्टर मीर अमित त्याला स्वतः भेटला हा माणूस पक्का आणि सच्चा आहे याची खात्री झाल्यानंतर त्यांनी मुनीरला दहा लाख अमेरिकी डॉलर्स इस्रायलचं नागरिकत्व आणि आयुष्यभर नोकरी देण्याचं कबूल केलं एवढंच नव्हे तर मोसादनं त्याच्या बायका पोरांना आईवडिलांना आणि इतर पाच दहा नातेवाईकांनाही इराकमधून सुरक्षितपणे बाहेर काढून इस्रायलमध्ये आणण्याची जबाबदारी स्वीकारली होती आणि मग मोसादनं त्यांची महत्वाकांक्षी योजना बनवली सोळा ऑगस्ट एकोणीसशे सहासष्टची तारीख या कामासाठी निवडण्यात आली होती विमान कस पळवून आणायचं याचा नकाशाही मोसादन तयार करून दिला होता ऑगस्टच्या अगोदर एक दोन महिनेच मुनीर रेडफाच्या बायकोला आणि दोन मुलांना मोसादनं युरोपमध्ये समर वॅकेशन निमित्त काढून नेलं होतं मुनीरच्या आई वडिलांनाही उपचारांच्या नावाखाली अगोदर युरोपमध्ये नेलं आणि तिथून नंतर इस्रायलमध्ये नेलं तसंच मुनीरच्या बाकीच्या पाच दहा नातेवाईकांना कुर्द विद्रोहांच्या मदतीनं इराण बॉर्डरवर रात्रीच्या अंधारात इस्रायली हेलिकॉप्टर्समध्ये बसून इस्रायलनं पळवलं आता शेवटी मुनीरची पाळी इराक सोडण्याची होती पण ह्या इराकमधून मिग एकवीस विमान पळून आणताना आणखी दोन मुख्य समस्या होत्या पहिली समस्या अशी होती की त्या मिग विमानांच्या टेस्टिंग फ्लाईटच्या वेळी रशियानं ठरवलेल्या नियमानुसार जेमतेम एवढंच पेट्रोल त्यामध्ये भरलं जायचं की ते विमान फक्त टेस्ट फ्लाईट करून परत येतील आणि दुसरी समस्या अशी होती की इराकमधून इस्रायलला ते विमान आणताना ते सिरिया आणि जॉर्डन या दोन शत्रू राष्ट्रांच्या हवाई क्षेत्रातून एअरस्पेस मधून यावं लागणार होतं या शत्रू राष्ट्रांच्या रडार्सनी त्याला पकडल्यानंतर या मिग एकवीस वर हल्ला होण्याची शक्यताही नाकारता येणार नव्हती पण मोसादनं या समस्यांवरही नामी शक्कली काढल्या होत्या सोळा ऑगस्ट एकोणीसशे सहासष्टच्या संध्याकाळी जेव्हा मुनीर उड्डाणासाठी तयार होत होता तेव्हा मुनीरनं त्या पेट्रोल भरणाऱ्या कर्मचाऱ्यासोबत एक माइंड गेम मोसादच्या प्लॅन नुसार खेळला मुनीर त्या पेट्रोल भरणाऱ्याला म्हणाला अरे जरा जास्त पेट्रोल भरकी तेव्हा त्या कर्मचाऱ्यानं सांगितलं की नियमानुसार एवढंच पेट्रोल भरता येतं आम्ही जास्त पेट्रोल भरणार नाही तेव्हा त्याला चिडवण्यासाठी मुद्दाम मुनीर म्हणाला बरोबर आहे तुम्ही त्या रशियाचेच पाय चाटणार एका देशभक्त इराकी पायलट पेक्षा तुम्हाला रशियाचेच नियम जास्त महत्वाचे तुम्ही गुलाम आहात रशियाचे भर भर बाबा तू तेवढच पेट्रोल भर यावर तो इराकी कर्मचारी भयंकर चिडला आणि त्यानं अत्यंत रागात नियमांपेक्षा जास्त पेट्रोल मुनिरला भरून दिलं आणि मुनीरचं काम फत्ते झालं दुसरं आव्हान असं होत कि इराकी सिरियन आणि जॉर्डियन रडासला चकवणं पण त्यावरही मोसादनं उपाय शोधून काढला होता तो उपाय असा होता की मुनिरन त्वरित इराकच्या हवाई क्षेत्रातून सिरियाच्या एअरस्पेसमध्ये मध्ये घुसायचं एखाद्या ट्रेनिंग फ्लाइटनं जर आपला मार्ग अचानक बदलला तर अगोदर त्याला तीन वॉर्निंग दिल्या जातात आणि इराकी नियमानुसार चौथ्या वेळी त्याच्यावर हल्ला केला जायचा पण इराकच्या मिलिटरी एअर कंट्रोलच्या तीन वॉर्निंग मिळण्याच्या आतच शॉर्टकटन सिरियाच्या एअरस्पेसमध्ये घुसायचं अशी मोसादची योजना होती आणि मोसाद सिरियाची रडार यंत्रणा हॅक करणार होती त्यामुळे सिरियन रडार यंत्रणा काहीही करू शकणार नव्हती याशिवाय जॉर्डियन एअरस्पेस मधून जाताना ते असं भासवणार होते की हे मेग एकवीस विमान सिरियाच असून ट्रेनिंगच्या वेळी रस्ता भटकलंय हे मिग एकवीस विमान हे इस्रायल कडे नाही हे जॉर्डन ला माहित होतं त्यामुळे संशय यायचं काहीही कारण नव्हतं याशिवाय इस्रायलनं त्यांच्या बॉर्डर वर तीन दासो मिराज लढाऊ विमान या विमानाला मदत करून एस्कॉर्ड करण्यासाठी तयार ठेवली होती याशिवाय इस्रायलच्या संपूर्ण हवाई सुरक्षा यंत्रणेला अगोदरच कळवण्यात आलं होतं की या काळात जर शत्रूचं कुठलंही विमान आपल्या हवाई हद्दीत आलं तर त्यावर बिलकुल हल्ला करायचा नाही आणि अगदी ठरलेल्या योजनेनुसारच मुनीर रेडपास सोळा ऑगस्ट एकोणीशे सहासष्टच्या संध्याकाळी मिग एकवीस विमान घेऊन इस्रायलच्या भूमीवर उतरला आणि ते विमान पाहून मोठी हॉर्डला आणि मीर अमितला अत्यानंद झाला होता इस्राइलचा ट्रेनिंग पायलट हा इतका तरबेज होता की त्यानं केवळ एक तास या मिग अभ्यास केला आणि त्यानंतर ते विमान उडवूनही दाखवलं आणि मग या विमानाचा फार सखोल अभ्यास केला त्याला पूर्णपणे खोलूनही पाहिलं जेम्स बॉन्डच्या चित्रपटांपासून प्रेरणा घेऊन त्यांनी या मिग एकवीस च नाव झिरो झिरो सेवन असं ठेवलं होतं आता रशिया मात्र इस्रायल वर चिडली होती तर अमेरिका इस्रायल हे मिग एकवीस विमान आपल्यालाही अभ्यासासाठी द्यावं अशी मागणी करीत इस्रायलच्या पुढं पुढं करणं सुरू केलं होतं या मिग एकवीसच्या च्या सखोल अभ्यासामुळे त्याच्या पुढच्या वर्षीच म्हणजे एप्रिल एकोणीसशे सदुसष्ट सालीच इस्रायलचं आपल्या शेजाऱ्यांशी जे सहा दिवसांचं भयंकर युद्ध झालं त्यात इस्रायली हवाई दलानं आपली कुठलीही हानी होऊ न देता सिरियाची तब्बल सहा मिग एकवीस विमान पाडून टाकली जर इस्रायलनं मिग एकवीस विमानाचा अभ्यास केला नसता तर त्यांना हे बिलकुल शक्यच नव्हतं आणि इस्रायलनं ते सहा दिवसांचं युद्ध अगदी सहजपणे जिंकलं याचंही मुख्य कारण त्यांचा मिग एकवीस विमानांचा अभ्यास हेच होत इस्रायलनं एका धडाक्यात सहा मिग एकवीस विमानं पाडली आणि अमेरिका जणू इस्रायलच्या पायांवर आम्हाला ते मिग एकवीस झिरो झिरो सेव्हन जेम्स बॉन्ड विमान द्या म्हणून फक्त डोकं ठेवायचीच बाकी राहिली होती मग इस्रायलनं अमेरिकेशी सौदा केला कारण त्यांचा त्या ते विमानाचा पूर्ण अभ्यास संपला होता या अगोदर दोन वर्षांपूर्वी त्यांनी अमेरिकेकडे एफ फोर फॅन्टम जेट विमानं मागितली होती पण ती एफ फोर फॅन्टम जेट विमानं इस्रायल देण्यासाठी अमेरिका फारच आडेवेडे घेत होती नखरे करत होती मग इस्रायल ती एफ फोर फॅन्टम जेट विमान अमेरिकेकडून घेतली ही काही महत्वाची उपकरणं त्यांनी घेतली आणि त्या जेम्स बॉन्डला झिरो झिरो सेवन मिग एकवीस विमानाला अमेरिकेच्या ताब्यात देऊन टाकलं आपण सिरियाला दिलेली आपली नामांकित सहा मिग एकवीस विमान इस्रायलनं पाडली याबद्दल रशिया इस्रायल वर चौताळलं होतं आणि रशिया इस्रायल वर आमचं जेम्स बॉन्ड मिग एकवीस विमान आम्हाला परत द्या म्हणून धमक्या देत होत इस्रायल ने सांगितलं की आमच्यावर दबाव आणून अमेरिकेने ते जेम्स बॉन्ड विमान पळून नेलंय तेव्हा आता तुम्ही आणि अमेरिका एकमेकांशी त्याच्यावरून भांडत बसा इस्रायलचा या प्रकरणाशी काही एक संबंध उरलेला नाही मित्रांनो या पूर्ण ऑपरेशनचं नाव इस्रायलनं याहोलम असं ठेवलं होतं याहोलम या, या, या हिब्रू शब्दाचा इंग्रजीत अर्थ होतो डायमंड म्हणजे हिरा म्हणून या प्रसिद्ध ऑपरेशनला ऑपरेशन डायमंड असंही म्हटलं जातं मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या युट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद